हेलो फ्रेंड्स, सर्वप्रथम आज सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। आज मोठ्या लोकांचा उपवास असतो आणि मीही उपवास पकडणार आहे आणि ह्याच्यासाठी मी एक रेसिपी तयार केली आहे ज्याचं नाव आहे खजूर शेक। ह्याच्यासाठी आपल्याला लागेल थोडंसं खजूर, थोडीशी साखर आणि थोडंसं एक ग्लास दूध, थोडेसे बदाम। बदाम मी भिजवलेले होते म्हणून मी टाकले, नाही तर बदाम ऑप्शनल आहे। चला आपण रेसिपी बनवायला सुरू करूया। मी ह्याच्यात थोडेसे दूध घेतले आहे। आता मी टाकणार आहे थोडीशी साखर, बदाम आणि खजूर। आता मी हे सर्व एकत्र केले आहे। आता मी हे मिक्सर मधून फिरून घेणार आहे। मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे मी मिक्सर मधून फिरून घेतलं आहे। तर आपला टेस्टी यमी खजूर शेक तयार आहे। आता मी ह्याला टेस्ट करून बघणार आहे। हे खूप मस्त झालंय। तुम्ही पण ह्याला जरूर ट्राय करून बघाल आणि मला सांगाल हा कसा झालाय। आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी माझा चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा।